आणि देवेंद्र फडणवीस आहेत उमेदवार मिहीर कोठेरी यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी सर्वजण जमलेले आहेत. आपण थेट देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्या संदर्भातला संवाद साधतो. सर काय सांगाल, राज्यभर प्रचार यात्रा सुरू आहेत, राज्यभर उमेदवारी अर्ज भरताय, आज तुम्ही मिहीर कोठेरी यांचा उमेदवारी अर्ज भरताय, काय सांगाल? असं आहे की मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला प्रचंड समर्थन आहे, कारण मुंबईकरांचं मोदीजीवनावर प्रेम आहे. त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी या मुंबईतल्या सही जागा भाजप आणि शिवसेनेच्या आणि महायुतीच्या निवडून येतील. सर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली, यामध्ये त्यांनी एक मोठा धक्कादायक असा आरोप केला, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, प्रसाद लाड यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न होता आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खोटे आरोप करून तुरुंगात डांबून भाजप फोडण्याचा प्रयत्न होता. हे खरंच आहे, त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. गिरीश महाजनांचा तर ज्या प्रकारे त्यांना फसवायचा प्रयत्न केला त्याचा पर्दाफाश मी स्वतः केला आणि त्याचे व्हिडिओ पुरावे, डिजिटल पुरावे सगळे मी दिले आणि आता ती सीबीआयची केस देखील चालली. माझी केसापासून नखापर्यंत सगळ्या चौकशा त्यांनी केल्या, काही सापडलं नाही. मग खोट्या केसेस करता येतील का असा प्रयत्न केला, पण पोलीस अधिकारी जे होते ते काही त्याकरता तयार नव्हते आणि विशेषतः मुंबईला तर त्यांनी सीपी आणलाच याकरता होता की माझ्यावर केस करता आली पाहिजे, पण ते करू शकले नाही. सर, आजही उद्धव ठाकरे सभा घेत आहेत, मात्र सभा घेताना त्यांच्या भाषणातला सूर हा आपल्याला फार खाली जाताना पाहायला मिळतोय. अनेक टीका करताना टीका ही कमरेखालची टीका केली जाते, या संदर्भात काय बोलाल? काय आहे, सात संगतीचा हा परिणाम आहे. जशा लोकांसोबत ते राहतात तसा परिणाम त्यांच्यावर होतोय, म्हणून मी मागच्या वेळेसच म्हटलं गेटवेलसून. शेवटचं सर प्रश्न, मुंबईतल्या सहा जागा आहेत, दोन उमेदवार अद्यापही जाहीर झालेले नाहीत. उद्धव ठाकरे असं म्हणतात की भाजपा खातं उघडू शकत नाही, सर्व जागा आम्ही जिंकतो, काय सांगाल? 20 तारखेला लक्षात येईलच लोकांच्या कोणाचं खातं उघडताय आणि कोणाचं उघडत नाही. धन्यवाद, हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मला आणि माझ्या पक्षातल्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी केल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सह तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. दरम्यान